रविवारी रात्री जेवणात चिकन किंवा मटण खायचंच ठरलेलं असतं त्यात तुम्ही जर पुण्यातल्या पेठांमध्ये राहत असाल तर प्रश्नच नाही इथे एक से पडकर एक खानावळी आहे इथल्या हॉटेलात आणि खानावळीत महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातल्या चवीचा अनुभव मिळतो आणि तेही परवडणाऱ्या किमतीत पण कुठे सांगतो की पुण्यातल्या चिकन आणि मटण मिळणाऱ्या चांगल्या दहा ठिकाणांची नावं नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोलफी पहिली आहे मिलन खानावळ पुण्याच्या मध्यभागी असणाऱ्या सदाशिव पेठे पेठेतकर रस्त्यावर ही मिलन खानावळ आहे इथल्या मेन्यूत तुम्हाला चिकन मटन बरोबर फिश थाळी पण मिळते इथली मटन राईस प्लेट मटन फ्राय राईस प्लेट मटन मसाला राईस प्लेट चिकन राईस प्लेट चिकन फ्राय राईस प्लेट चिकन मसाला राईस प्लेट या सगळ्या थाळ्या खास आहेत आणि त्याच्या सोबतच तांबडा पांढरा रस्सा मिळणं म्हणजे इथली ओळख आहे थाळीत चपाती किंवा भाकरीचा तुम्हाला ऑप्शन असतो मारुती दळवी यांनी ही खानावळ सुरू केली दळवी मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगडचे आहेत एकोणीसशे त्र्याण्णव पासून ते पुण्यातल्या सातारा रस्त्यावरच्या हॉटेलमध्ये कामाला होते पण नंतर दोन हजार साली त्यांनी मिलन खानावळीची स्थापना केली संध्याकाळी खानावळी जवळ फेरफटका जरी मारला तरी मिलन खानावळी समोरची गर्दी पाहून तुमच्या लक्षात येईल की हे हॉटेल किती फेमस आहे ते दुसरी आहे साईनाथ खानावळ नाथ खुळ आणि अस्सल मराठमोळं जेवण ह्या टॅग खाली साईनाथ खानावळ फेमस आहे मटण थाळी मटण फ्राय थाळी मटण करी थाळी चिकन मसाला थाळी चिकन करी या थाळ्या म्हणजे इथली ओळख आहे थाळीत तांबडा पांढरा रस्सा त्याबरोबर सुक चिकन मटण देण्यात दे येतं मराठवाड्याचा स्पेशल मसाला इथे वापरण्यात येतो तुपात इंद्रायणी भात देण्यात येतो दे मटण भाकरी स्पेशल ही साईनाथ खानावळीची खासियत आहे स्पेशल घरी बनवण्यात आलेल्या मसाल्यात इथे मटण चिकन तयार करण्यात येतं अमोल निकम हे साईनाथ खानावळीचे मालक असून खानावळीची सुरुवात दोन हजार सोळा मध्ये करण्यात आली अलका चौकात कुमठेकर रस्त्याला लागूनच ही साईनाथ खानावळ आहे तिसरी आहे आवारे मराठा खानावळ सदाशिव पेठेतली अजून एक खानावळ जी मटण आणि चिकन साठी फेमस आहे चिकन हंडी चिकन मसाला थाळी मटन मसाला थाळी आणि मटन करी थाळी आणि मटन थाळी इथे फेमस आहे खानावळीत घरी बनवलेल्या मसाल्यातून सगळे पदार्थ बनवण्यात येतात कोल्हापूर पद्धतीने बनवण्यात येणारा तांबडा पांढरा रस्सा थाळीसोबत देण्यात येतो पाचशे रुपयांमध्ये इथे दोघांचं मटण आणि चिकन खाऊन होतं आवारे मराठा खानावळीची सुरुवात एकोणीसशे एक पासून बाळा रघु आवारे यांनी केली आता त्यांची चौथी पिढी म्हणजेच नरेंद्र आवारे ही खानावळ सांभाळतात चौथं आहे हॉटेल जगदम इथे काळ्या मसाल्यातलं मटण खूप फेमस आहे लोक पन्नास शंभर किलोमीटर ट्रॅव्हल करून मटण खायला येतात हॉटेल जगदम मध्ये तयार होणारे सगळेच पदार्थ साजूक तुपातले असतात मटण हंडी मालवणी मसाला मतन करी, चीकिन हंडी, चीकिन करी, चीकिन मसाला करी करी चिकन 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 हंडी असं सगळं इथे मिळतं त्याचबरोबर स्पेशल भाकरी भाकरी गावरान थाळी बॉयलर ताट हे थाळीचे पदार्थ था आहेत खेड शिवापूरला राहणाऱ्या गणेश पायगुडे यांनी दोन हजार बारा मध्ये हॉटेल जगदम सुरू केलं काळ्या मसाल्यातलं मटण ही जगदम हॉटेलची खरी ओळख आहे पुणे सातारा हायवेवर खेड शिवापूर कोल्हापूर टोल नाक्याजवळ हॉटेल जगदम आहे इथे मोठ्या प्रमाणात वेटिंग असतं विकेंड वगळता इतर दिवशी सुद्धा इथे तास तास भर थांबावं लागतं पाचवं आहे हॉटेल संदीप अहमदनगरचं हॉटेल संदीप हे उकडलेलं सुकं मटण आणि काळ्या मसाल्यात बनवण्यात येणाऱ्या मटणामुळे प्रसिद्ध आहे बोलाई मातेचं मंदिर हे पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातल्या वाडे इथे आहे यामुळे जिल्ह्यात बोकडाचं मटण खात नाही मात्र संदीप हॉटेलमध्ये बोकडाचं मटण मिळतं आणि म्हणून पुण्याच्या बाहेरून आलेल्या अनेकांची पसंती संदीपला असते संदीप हॉटेलच्या मेन्यूवर चिकन उकड चिकन हंडी चिकन फ्राय चिकन रोस्ट मटण हंडी मटन उकड मटन फ्राय हे पदार्थ फेमस आहेत हॉटेल चार मजली असूनही इथे वेटिंग केल्याशिवाय जागा मिळत नाही हॉटेलचे मालक संदीप कोतकर आहेत सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये हॉटेल संदीप चा ब्रँड पुण्यातल्या जंगली महाराज रोडवर सुरू झाला सहावा आहे जय भवानी मटन भाकरी हॉटेल मटण भाकरी हे नवीनच फूड कल्चर आलंय जरी त्यासाठी पन्नास किलोमीटरचा प्रवास करावा लागला तरी अनेकांची नान असते खेड शिवापूर इथे जगदम प्रमाणेच मटण भाकरीसाठी जय भवानी हॉटेल फेमस आहे इथे घरी तयार केलेल्या मसाल्यात मटण चिकन बनवण्यात येतं मटण मसाला मटण आण मटन सुक्का मालवणी चिकन हंडी हे पदार्थ हॉटेल भवानीचे फेमस आहेत जय भवानी हॉटेलमध्ये चिकन मटण प्रमाणे सुपातील दम बिर्याणी आवडीने खाल्ली जाते हॉटेलचे मालक हे शंकर कोंडे देशमुख आहेत आणि दोन हजार साली हे हॉटेल सुरू करण्यात आलं पुणे सातारा रस्त्यावरच्या खेड शिवापूर टोल नाक्याजवळ हे हॉटेल भवानी आहे सातवा आहे भुजबळ बंधू हॉटेल आपुलकी एकोणीसशे शहाण्णव पासून भुजबळ बंधू हॉटेल आपुलकी सुरू झालं तेव्हापासून घरी बनवलेल्या काळ्या मसाल्यापासून चिकन मटन बनवण्यात येतं इथे खरडा मटन फ्राय मटन दम खिमा खार चिकन फ्राय बरोबर मटन आणि चिकन मसाला थाळी इथं फेमस आहे कपिल भुजबळ हे हॉटेल आपुलकीचे मालक असून गणेश नगर कर्वे नगर इथे हे हॉटेल आहे आठवं आहे हॉटेल नागपूर हो नागपूर हेच हॉटेलचं नाव आहे नावाप्रमाणे नागपूर भागात वापरण्यात येणारा सावजी मसाला वापरून हॉटेल नागपूर मध्ये चिकन आणि मटण बनवण्यात चुलीवर जुन्या पद्धतीने हे चिकन मटण शिजवण्यात येतं मटण करी मटण फ्राय मटन पुलाव भेजा फ्राय चिकन फ्राय चिकन पुलाव ह्या सगळ्या हॉटेल नागपूरच्या काही फेमस गोष्टी आहेत इथे बसायला टेबल तर भिंतीला लागूनच बेंच आहेत आणि बसायला इथे स्टूल देण्यात येतं पारशी वलीकर हे हॉटेलचे मालक असून त्याची सुरुवात एकोणीशे ऐंशी मध्ये करण्यात आली टिळक स्मारक समोरच्या बोळात पेरुगेट जवळ हॉटेल नागपूर आहे नवं हॉटेल आहे चूल मटण नावाप्रमाणे हॉटेल चूल मटण मध्ये चुलीवर चिकन मटण बनवलं जातं इथे बर, हे सगळे पदार्थ बनवले जातात विनोद तांबे हे हॉटेल चूल मटण चे मालक असून दोन हजार सतरा मध्ये या हॉटेल ची सुरुवात झाली डीपी रोडच्या कृष्णा लॉन समोर हे हॉटेल मटण आहे आणि शेवटचं म्हणजेच दहावं हॉटेल आहे हॉटेल सुरवे प्युअर नॉनव्हेज अशी ओळख असणारे हॉटेल सुरवेज हे मूळचं साताऱ्यातलं आहे इथे मटण उकड मटण भजी मटन फ्राय चिकन लेग पीस पकोडा मटन थाळी चिकन मटन रोस्ट हे पदार्थ फेमस आहेत हॉटेल सुरवेशची विशेष ओळख ही मटण डालच्या आहे हॉटेल सुरवेस तीस जानेवारी दोन हजार सोळा पासून पुण्यात सुरू आहे हॉटेल सुरवेस तुकाराम पादुका चौक फर्ग्युसन रोडवर आहे आता तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेलच हळूहळू एक एक हॉटेल पालथ घालायला सुरुवात करा तुम्हाला नवीन काही सापडलं तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका